काय गो अजून इले नाही आहात भाऊजी? नाही ना, पण येतील इतक्यात. किती गो भोळा, वेळेच्या बाबतीत पुरुषांवर अजिबात विश्वास ठेवू नको. काय गो, काय झालं? बघितलास भाऊजी अजून नाही इले होत. विश्वासराव वांगडा राहुलो तर तू काय वेळ देत असं काय वाटत नाही? बोललो की राग येतो त्याका. म्हणून देविका आता तूच बाई बोलते का? असे मान हलवून काय होणार? सांग त्यांका, जाताना सांगून जावा म्हणान. सांगो, अगदी बजावून सांग. गोवा कसो अगदी मुठी ठेव कोय. काय सरिता? नाहीतर काय? खय जाऊची गरज नाही. या समोर उदाहरण अस. छाया आहो. छाया ताई, काहीतरीच काय बोलतास? आम्ही हय काय बोलताव आणि तुमचा काय चाललेला? हा काय झाला काय? पण काय नाही. अगो काय झाला नाही, मग बोलता कित्या? काय गो देविका, काय झाला? अहो हे केव्हाच गेलेत, अजून आलेच नाही. काय गेलो खया तो? गेलो हा त्या विश्वासराव वांगडा. काही कळतच नाही. त्याआधी विश्वासरावाक लग्नात बोलवल्यानं ठीक होता मित्र म्हणून, पण तो निघालो पोलीस आणि आता ह्यो त्याच्या वांगडा गेलो. हा किती गेलो आपण त्याच्या वांगडा? तपास लावत ना आता ह्यो. त्या बघ इले. अहो आज चला काम. हा दत्ता भाऊ. अहो काय आम्ही आलो आणि तुम्ही चाललात? काय झालं दादा? रघु काकांकडे तुझं काही काम होतं का? माझं काय काम असणार? हे फोन वगैरे होत असेलच की तुमचा? म्हणजे काय म्हणू जा तुमका? हे आज काही फोन वगैरे. नाही आज काय झालेलं नाही फोन दादा. आज रघु अकांच्या मोबाईल मध्ये तुझा नंबर डायल केलेला बघितलाय आम्ही. अभिरामा, म्हणजे तुमका माझ्यावर संशय हा काय? काय हा भाऊजी, या भावान तुमच्यासाठी सगळा केला आणि त्याच्यावरच संशय घेतास? लगीन लावताना तुमका वहिनी वही होती, दादा वय होतो आणि आता चांगले पांग फेडलास. हा अहो बघितलास ना, करा अजून भावासाठी. आणि हो भाव तुमच्या हातात बेडो घालूक बघता. हा वहिनी, असं काही म्हणायचं नाहीये आम्हाला. एवढंच आहे की नेने काकांचा ज्या प्रकारे खून झालाय ना, तो एका विधीसाठी केला असावा असा अंदाज आहे. असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग. दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अग
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती. अब पुन्हा आला बघ घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.